नमस्कार अश्विनीज इंडियन क्विझिन चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि गणपती बप्पांचा सर्वात आवडीचा पदार्थ तो म्हणजे मोदक घरोघरी मोदक बनवले जातात आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो मैद्याच्या पिठाचे बनवतो रव्याचेही बनवतो गव्हाच्या पिठाचेही बनवतो आणि तांदळाच्या पिठाचेही बनवतो पण बऱ्याच घरांमध्ये तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक हे एकदा तरी केले जातात आणि बऱ्याच गृहिणींना हे मोदक बनवायला अवघड वाटतात पण तसे नाही आहे अगदी व्यवस्थित सगळ्या टिप्स वापरून आपण हे मोदक बनवले ना तर तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करायलाही अगदी सोपे आहेत ते अगदी परफेक्ट होतात तुम्ही ह्या सर्व टिप्स फॉलो करून तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करा मग बघा तुम्ही बनवलेले उकडीचे मोदकसुद्धा अगदी परफेक्ट होतील तर काय काय आहेत या सर्व टिप्स चला तर आता आपण बघून घेऊया तर सर्वात पहिली टिप म्हणजे तांदूळ कुठला वापरायचा तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो त्या पिठाची उकड छान बनते मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहर इंद्रायणी व बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावा एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक हे कडक होऊ शकतात किंवा तुम्ही बासमती तांदूळ घ्या पण त्यामध्ये आंबेमोहर तांदूळ नक्की मिक्स करा यामुळे मोदक सुवासिकही होतात आणि चवही छान लागते तांदूळ हे हलक्या हाताने धुवून घ्या खूप चोळून धुवू नका नाहीतर तांदळाचे स्टार निघून जाते आणि पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा हा कमी होतो तांदूळ धुतल्यावर पंधरा ते वीस मिनिटे तांदूळ निथळत ठेवावे नंतर सुती कपड्यावर पसरून वाळून घ्या सावलीत वाळवायचे उन्हात अजिबात वाळवायचे नाही तांदूळ पूर्ण वाळवल्यावर दळून आणावा मिक्सरला दळू नये दळल्यानंतर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच ते वापरावे आता आपण दुसरी टीप बघूया ती म्हणजे मोदकाचे सारण कसे करावे मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा नारळ वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे अन्यथा सारण बिघडू शकते खवलेला नारळ वाटीने मोजून घ्या व त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यावा सारण बनवताना गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण एकत्र करून ठेवावे व पंधरा मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे सारण कोरडे होईपर्यंत मंदाचेवर परतून घ्यावे सारण ओलसर किंवा सैल वाटले तर, हो वा वाट तर त्यामध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घालावे व जास्त कोरडे वाटले तर दोन चमचे दूध घालावे सारण नीट शिजले नाही तर मोदक वाफवताना पाणी बाहेर येते त्यामुळे सारण हे नीट शिजले गेले पाहिजे सारणामध्ये वेलचीपूड व जायफळ शेवटी घालावे म्हणजे सुवास छान लागतो सारण तयार करताना खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाच्या केसीचा केस राहता कामा नये अन्यथा मोदक वळताना फुटू शकतो उकड काढण्यासाठी खोलगट व जाडबुडाचे भांडे वापरावे तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी उकळून घ्यायचे पिठाचा चिकटपणा किती असेल याचा ये अंदाज येत नसेल तर उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी बाजूला काढून ठेवा पिठी घालून उकड काढताना पिठी कोरडी वाटल्यास ते अर्धा वाटी पाणी वापरावे तांदूळ नवीन असेल तर त्याला चिकटपणा जास्त असतो म्हणून पाणी मोजून मापून घ्यावे लागते व जुन्या चांद्याचे पीठ असल्यास जास्त पाणी लागते उकड काढताना अर्धे दूध व अर्धी वा वाटी पाणी वापरले तर मोदक पांढरे शुभ्र होतात व उकडही मऊ राहते उकड काढताना त्यात किंचितचे तूपही टाकावे त्यामुळे मोदकांना लकाकी येते आणि मोदक वळताना पिठी हाताला चिकटत नाही मात्र तूप जास्त नाही टाकायचे नाहीतर मोदक वाफवताना फुटतात व तूप कमी असेल तर मोदक चिवट होतात म्हणून एक वाटी पिठाला अर्धा चमचा तूप असे प्रमाण घ्यावे उकड काढताना त्यामध्ये चिमुटभर मीठही टाकावे व चिमूटभर साखरही घालावी याने चवही छान लागते व मोदकांना लकाकी येते दूध व पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पीठ घालावे आता आपण व्हिडिओमध्ये जे बघतो आहोत ना ही मी तांदळाच्या पिठाची वेगळ्या पद्धतीने उकड काढलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने तांदळाची उकड काढू शकता आधी पीठ मळून घ्यायचे आणि नंतर ते उकडून घ्यायचे अशा पद्धतीनं केलेले मोदकही अगदी मस्त होतात मोदकांसाठी उकड मऊ होणे गरजेचे आहे उकड कोरडी वाटल्यास त्यामध्ये गरम पाण्याचा हपका मारावा आणि मिश्रण एकत्र केल्यावर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून दणदणीत वाफ काढावी वाफ काढून झाल्यावर उकड एका परातीमध्ये घ्यावी व वाटीने पिठाच्या गुठळ्या मोडून काढाव्यात पिठामध्ये एकही एक गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यावी गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात बुडवून घेऊन पीठ मळावे म्हणजे हाताला चटका लागणार नाही व पीठ छान मऊ लुसलुशीत मळता येईल उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा आणि त्याला बाजूने दाबून बघावे त्या गोळ्याला चिरा पडत नसेल तर उकड व्यवस्थित झाली आहे असे समजावे उकडलेल्या पिठाचा छोटा गोळा घ्यावा तो तांदळाच्या पिठात बुडून त्याची पारी तयार करावी पारी करताना काठापासून सुरुवात करावी व तसे करत मधल्या भागी जावे आणि खोलगट वाटी करून घ्यावी पारी मध्ये थोडी जाडसर व बाजूला पातळ असावी म्हणजे मोदक फुटत नाही आणि कळ्याही सुबक येतात पारीत सारण भरताना प्रमाणात भरावे कमीही नाही आणि जास्तही नाही बेताने भरावे पारी करताना अंगठा व बाजूच्या दोन बोटांचा वापर करावा चिमटेने पारीची कळी पाडावी आणि बाजूच्या दोन बोटांनी खालपर्यंत व्यवस्थित आकार द्यावा नंतर त्या पाकळ्या जवळ करून मोदकाचे टोक काढावे हाताने जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटूनही पारी तयार करू शकता ती बाजूने पातळ व मध्यभागी थोडी जाडसर लाटावी मोदक करताना मध्ये मध्ये हात धुवून घ्यावेत नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते मोदक केल्यावर ते लगेचच वाफ व्हायचे नाहीतर ते कोरडे पडतात मोदक कोरडे पडले तर ते पाण्यात बुडवून मग वाफवायला ठेवा म्हणजे त्याला तडा जाणार नाही मोदक पात्रातील पाणी उकळल्यावरच मोदकाची जाणी त्यावर ठेवावी मोदक वाफवायला चाळणी किंवा इडली पात्र वापरावे उकड तयार झाल्यानंतर त्याचे लगेचच मोदक करायचे तुम्हाला जर मोदक वळायला वेळ असेल तर ही उकड ओल्या कपड्याने झाकून ठेवायची म्हणजे ती कोरडी पडणार नाही आणि जेवढे मोदक करायचे असतील तेवढी उकड घ्यायची बाकीची उकड झाकून ठेवायची ती नंतर वापरायची मोदक वाफवताना हळदीचे किंवा केळीचे पान वापरले तर मोदकाला छान सुवास येतो व चवही छान लागते मोदक ठेवताना चाळणीला तूप लावावे जर तुम्ही केळीचे किंवा हळदीचे पान वापरणार असाल तर त्याला तूप लावायचे म्हणजे मोदक चिकटणार नाही मोदक वाफवताना ते लांब लांब ठेवावे परस्परांना चिकटतील असे ठेवू नये तुम्हाला आवडत असल्यास केसर दूध मोदकांना लावावे म्हणजे केशराची चव मोदकामध्ये उतरते दहा मिनिटात मोदक छान शिजतात ते तयार झालेत की नाही हे पाहण्यासाठी मोदकाला ओला हात लावून बघा मोदक हाताला चिकटला नाही तर तो तयार आहे असे समजावे किंवा मोदक तयार झाल्यावर त्याला विशिष्ट लकाकी येते यावरून समजावे ते तयार झालेले आहेत मोदक व्यवस्थित वाफवून घ्यावेत नाहीतर ते कच्चे राहू शकतात मोदक वाफून झाल्यावर चाळणी बाजूला काढावी व हाताला पाणी लावून एक एक मोदक बाहेर काढावा तर कशा वाटल्या सर्व टिप्स तुम्हाला तुम्ही या टिप्स सर्व नक्की फॉलो करा आणि परफेक्ट मोदक बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटूया धन्यवाद